संघामध्ये संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी जमलेल्या आमचे सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं स्वागत. महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम ही 2018 रोजी स्थापन झालेली एक राज्यस्तरीय अल्पसंख्याकांसाठी काम करणारी एक संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व पाहिलं तर ते लक्षणीय आहे. मुस्लिम, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन या समाजामधल्या सामाजिक विषय, शैक्षणिक विषय, आर्थिक विषय यांना घेऊन काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, या संस्थांमध्ये एक वाक्यता निर्माण करणं, या संस्थांना एक कॉमन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणं आणि या संस्थांच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन करण्याचं काम मागचे 3 वर्ष महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम करते. या संस्थेसाठी संस्थापक अध्यक्ष म्हणून झाकीर शिकलगार सर काम करतायत. राज्यस्तरीय संस्था असल्या कारणानं या संस्थेचा विस्तार हा 6 वेगवेगळ्या रिजनमध्ये झालेला आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीसाठी बरेचसे कार्यकर्ते काम करतायत. त्यातील आज आमच्याबरोबर इरफान सय्यद जे स्वतः साताऱ्याहून आहेत, अब्दुल गनी जे नाशिकहून आहेत, सलीम तोले सर जे मुंबईहून आहेत, हनीफ धनानी सर जे पालघरहून आहेत, आमचे मित्र हसन मुलानी सर जे ठाण्याहून आहेत, हे प्रतिनिधी म्हणून आज इथे उपस्थित आहेत. आजचा जो काही विषय आहे तो विषय अल्पसंख्याक हक्क दिन. पत्रकार मित्र हो, आपणा सर्वांस माहिती असेल की दरवर्षी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या निर्देशानुसार 18 डिसेंबर हा राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करणं हे शासनाला अपेक्षित आहे. यामध्ये शासन स्तरावरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व अल्पसंख्याक आयोग, इतर विभाग आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व सरकारी विभाग, आयुक्तांपासून, जिल्हाधिकाऱ्यांपासून, प्रांतांपासून, तहसीलदारांपर्यंत शासनाच्या विविध योजना, विविध उपक्रम, शासनाकडून निर्माण होणाऱ्या सर्व संधी समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवणं हा यामागचा मुख्य उद्देश. परंतु जर आपण ह्यातली वास्तविकता पाहिली तर आपणा सर्वांना असं कळून येईल की चित्र बरंचसं विदारक आहे. आणि त्या गोष्टीविषयी चर्चा करण्यासाठी, शासन दरबारी गाऱ्हाणं मांडण्यासाठी आपला आवाज, अल्पसंख्याकांचा आवाज या अल्पसंख्याक दिनानिमित्त आपणा सर्वांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून शासनाच्या दरबारी पोहोचवण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. ह्या पत्रकार परिषदेसाठी जमलेल्या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतो. आणि आजच्या पत्रकार परिषदेला एकंदरीत आमचे अध्यक्ष झाकीर शिकलगार सर यांनी सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमची संस्था स्थापनेपासूनची पहिलीच पत्रकार परिषद होत आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि माझे MMNF महाराष्ट्र मायनॉरिटी फोरमचे सर्व सहकारी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मुख्यतः अल्पसंख्याक हक्क दिन हा महत्त्वाचा विषय आहे आणि योगायोगानं आज ह्युमन राईट्स, मानवी हक्क अधिकार दिन पण आहे. आजची आम्हाला तारीख मिळाली ही पण पत्रकार संघानं दिली, या पण आमचा योगच आहे असं समजतो. अल्पसंख्याक हक्कांसाठी दिनांक 18 डिसेंबर हा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या आदेशानं महाराष्ट्र शासनानं साजरा करायचा आहे. पण प्रथा अशी आहे शासनाची की अल्पसंख्याक मंत्रालय हे राज्य अल्पसंख्याक आयोगाला हे सगळं काम दिलं जातं आणि हे काम आयोगामार्फत केलं जातं. आता खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप मी धाडसानं बोलतोय. अल्पसंख्याक आयोग हा कुठं आहे आणि त्याचे काय काम आहेत हे 95% मायनॉरिटी समाजाला माहीत नाही. ह्याच्याबाबत उदासीनता शासनाची का, तर ह्याची जनजागृती करायची जबाबदारी कोणाची आहे, तर ह्याची जनजागृती करायची जबाबदारी मुख्यतः शासनाचीच आहे. पण त्याच्यामध्ये तो कमी पडतोय आणि कमी पडत असताना सामाजिक संस्थांचा सहभाग पण त्यांनी घ्यायला पाहिजे, तोही तो घेतला जात नाही. ही काही झाली एक पार्श्वभूमी. पण यावर्षीचा जर अल्पसंख्याक हक्क दिनाचा जर फार्स जर बघितला, दरवर्षी शासन फक्त फार्स करते, अल्पसंख्याक आयोगानं प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत
म्हणजे जिल्ह्याला जिल्हा अल्पसंख्याक विकास सनियंत्रण समिती असते, त्या समितीचाही शोध घेण्याची गरज आहे. ही पण एक दुसरी प्रखर बाब आहे. तर या समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक विकासाच्या योजना, त्यांचे हक्क अधिकार याची जनजागृती 18 डिसेंबरच्या सप्ताहात करायची आहे. आणि ही करण्यासाठी काय आर्थिक तरतूद हवी, तर ती तरतूद तर खूप महाविनोद आणि महाचट्ट आहे. पूर्ण राज्याचं अल्पसंख्याक दिन साजरा करायचं बजेट फक्त 10 लाख रुपये आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 36 जिल्हाधिकाऱ्यांना 10 लाख रुपये कसे वाटायचे आणि त्याच्यात ते 7 दिवस जनजागृती जिल्हाभर काम कसं करणार, ते शक्य नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रस्ताव करत नाहीत आणि कार्यक्रमही करत नाही. आणि फारस म्हणून कार्यक्रम केला तर थोडंफार वेलकम केलं जातं, चाय दिला जातो आणि अर्ध्या तासात मीटिंग समाप्त होते. आणि 36 जिल्ह्यापैकी माझ्या माहितीनं फक्त 4-5 जिल्ह्यामध्येच अल्पसंख्याक दिन साजरा होतो. आणि तिथं सुद्धा दुर्दैवाची बाब, जिल्हाधिकारी उपस्थित नसतात, मग त्यांच्या ज्युनियर्स घेतात. आता ज्युनियर्सनी जरी घेतलं तर जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का अल्पसंख्याकांच्या समोर एक दिवस तरी जावं, पण त्यांना कोण विचारणार. दुर्दैवानं मायनॉरिटी समाजामध्ये, अल्पसंख्याक समाजामध्ये कोणी जागरूक झालं नाही असं मला म्हणायचं आहे. सुदैवानं मायनॉरिटी समाजाच्या आम्ही 2018 पासून इंटेलेक्चुअल लोक, उच्च शिक्षित लोक याच्यामध्ये आम्ही काम करतोय. आणि आम्ही गेली 4 वर्ष 18, 19, 20 आणि आत्ताचा 21 अल्पसंख्याक दिन 4 वर्ष आम्ही सातारा जिल्ह्यातून आहे. मी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपर्क करतोय, पण कसल्याही एकाही गोष्टीचा ताकासतूर लागत नाही. गेल्या वर्षी आम्ही काय केलं की जिल्हाधिकारी दाद देत नव्हते आम्हाला 19 ला, म्हणून गेल्या वर्षी आम्ही आमच्या जिल्ह्याला आमचे माननीय खासदार जे आहेत सध्याचे, श्रीनिवास पाटील साहेब जे IAS रिटायर्ड आहेत, त्यांच्याकडे जाऊन आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडलं. कारण मांडल्यानंतर त्यांनी माननीय मंत्री महोदयांना, अल्पसंख्याक मंत्री महोदयांना फोन केला आणि फोन करून आम्हाला भेटीची वेळ दिली. 14 डिसेंबर 20 ला आम्ही त्यांना भेटलो. भेटल्यानंतर असंच आम्ही हक्क मंत्रामध्ये आज जशा 15-18 मागण्या करतोय तशा केल्या होत्या. तर ते म्हणले इतक्या मागण्या नको, महत्वाच्या 7 मागण्या द्या. त्या 7 मागण्यावर तुरंत मिटिंग लावू. ती मिटिंग 30 डिसेंबरला झाली, पण त्या 30 डिसेंबरच्या मिटिंगचं प्रोसिडिंग आम्हाला 21 सप्टेंबर पर्यंत मिळालं नाही. कोरोनाच्या नावाखाली प्रोसिडिंग दिलं नाही. बरं, दिलं ते दिलं प्रोसिडिंग, त्या प्रोसिडिंगमध्ये कोण उपलब्ध होतं, उपस्थित कोण होतं, त्यांची नावं वगळली गेली. आणि जो विषय झाला त्याच्यापेक्षा दुसरं समाधानकारक रिपोर्ट आमच्या हातात ठेवला गेला. पण आम्ही थोडंसं ज्ञानाच्या बाबतीत, संविधानिक लढाईच्या बाबतीत आम्ही थोडे कमजोर आहोत. आता आम्हाला माहित झालं की कसं PIL दाखल करायची, कशी जनजागृती करायची, प्रेस कॉन्फरन्समधून तुम्ही लोकांच्या समोर जायला पाहिजे. मोठी आंदोलनं केली तर आज आंदोलनांचं कोरोनाच्या पार्श्वभूमी असेल किंवा अनेक गोष्टी त्याला वलयत येणारी आहेत, की कोणत्या समाजाचं आंदोलन आहे, कोण करतंय, कशासाठी करतंय, राजकीय हेतू आहे का. तर पत्रकार मित्र बंधूंनो, आमचं साफ म्हणणं आहे की आमची जी ही संघटना आहे, राज्यस्तरीय फोरम, ही नॉन पॉलिटिकल आहे. आम्ही आमच्या गावात कोणाला मध्ये असते ते ठरवू, पण आम्ही राज्यस्तरीय पॉलिटिकल नाही, नॉन पॉलिटिकल मुवमेंट आहे. आता हे अल्पसंख्याक दिन साजरा करताना आता बघितलं आपण, बसेस फुल चालू आहेत, रेल्वे भरून चालली आहे, मंत्रालयाचे अधिवेशन होत आहेत, मिटिंगा होत आहेत, कार्यक्रम होत आहेत, मोठमोठे मोठ्यांचे लग्न होत आहेत, सगळं होत आहे. पण अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करायला यांना कुठलं काय, तो GR काढताना काय प्रॉब्लेम झालाय. मग हे मंत्री महोदयांची अडचण आहे की प्रशासनाची. तर माझं मत आहे असं की याच्यामध्ये प्रशासनाचा मोठा रोल आहे. तर प्रशासन हे बेजबाबदारीनं काम करते, निष्क्रियतेनं काम करते. गेल्या वर्षी सर्वात महत्वाची मागणी आम्ही अशी केली होती की अल्पसंख्याकांच्या योजना काय, केंद्र आणि राज्य सरकारच्या, त्याची माहिती पुस्तिका तुम्ही प्रत्येक तालुक्याला, इव्हन प्रत्येक अल्पसंख्याक मोहल्ल्यामध्ये दिली पाहिजे, प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये दिली पाहिजे. पण गेल्या वर्षी आमच्या ठाणे जिल्ह्याचा अनुभव असा आहे, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आमचे कार्यकर्ते भेटायला गेले तर ते म्हणले जी असा दिन असतो हे आम्हाला माहीत नाही. मग आम्ही त्यांना जुना गेल्या वर्षीचा GR दाखवला, मग थोडीशी त्यांनी सहानुभूती दाखवून मग विषय सुरू झाला. मग जर जिल्हाधिकारी लेव्हलच्या व्यक्तीला प्रशासनामध्ये जर अल्पसंख्याक हक्क दिन असतो तर माहीत नसेल तर आमचे हक्क आम्ही कुणाजवळ मागायचे. आणि मी या निमित्तानं आम्ही हक्क मागू अभियान हे सातत्यासाठी आजपासून सुरू करत आहोत. आणि हे पूर्ण राज्यभर आम्ही गावोगावी जाऊ, प्रत्येक प्रशासन कार्यालय जाऊ, प्रत्येक जिल्हा परिषदेत जाऊ, जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊ. अजून एक खूप दुःखदायक घटना मी सांगतो तुम्हाला या अनुभवातली, प्रशासनातल्या अनुभवातली. आज आपण मंत्रालयात जर गेलो तर प्रत्येक मंत्रालयाचा एक विभाग आहे, प्रत्येक विभाग आहे, प्रत्येक विभागाचा मंत्री आहे. मंत्री आहे तर त्याला विभाग आहे, मग त्याला मग खाली सेक्रेटरीएट आहे. परंतु
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असे विभाग असायला पाहिजेत का नको? प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल विभाग आहे, गृहशाखा आहे, बांधकाम आहे, पुरवठा आहे, असे महिला बाल कल्याण आहे, समाज कल्याण आहे, सगळे विभाग आहे. पण माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात फक्त अकोला जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक विभागाचं एक ऑफिस, म्हणजे एक टेबल आणि एक क्लार्क आहे. बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक विभागही अस्तित्वात नाही, त्याचा चार्ज कुणाकडेही कळत नाही. अल्पसंख्याकाच्या योजनेचा एकही फलक कुठल्याही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर लागलेला नाही. मग कशी जनजागृती होणार आणि कसा अल्पसंख्याक समाजाचा विकास होणार? आता आम्ही काय राजकीय नाही आहोत, त्यामुळे विकासाबाबत आम्ही काय बोलणार नाही. पण जो काही विकास झालाय किंवा होतोय त्याचं मूल्यमापन आम्ही जरूर करणार आहोत आणि आमचं गाराणं आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. मुद्दाम आम्ही आमच्या अभियानामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही संघर्ष नाही करायला आलो शासनाबरोबर, आम्ही सुसंवाद करायला, समन्वय करायला आलो. आणि आम्हाला वाद नाही करायचा आहे, आम्हाला सुसंवाद करायचा आहे. पण आमच्या बरोबर प्रशासनानं सुसंवाद करावा हीच आमची एक प्रमुख मागणी आहे आणि यासाठीच ही पत्रकार परिषद आहे. विशेष अजून काही मुद्दे आहेत ते आमचे साथी त्याच्याबद्दल थोडं बोलतील. पण महत्वाचं आजची जी पत्रकार परिषद आहे टायटलही तसंच आहे, अल्पसंख्याक मंत्रालय आणि प्रशासनाचा जो निष्क्रिय कारभार आहे त्या कारभाराचा आणि यावर्षीच्या जो अल्पसंख्याक हक्क दिनाचा जो शासन निर्णय झाला त्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी जी पत्रकार परिषद आहे, माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती आहे. आमची ही चळवळ आहे, आमची कोणी कुठलीही आर्थिक पाठबळावरची संस्था नाही आहे. त्यामुळे तुम्ही आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या मागण्यांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि शासनापर्यंत ही बाब पोहोचावी आणि शासनाकडून त्याला चांगला प्रतिसाद यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त. आणि माझे सहकार्यांना मी माहिती शिफ्ट करतो की आपलं इतर विषय जे आहेत, जे दैनंदिन समाज विकासामध्ये काम करताना येणाऱ्या अडचणी आहेत, जे आमच्या हक्काचे प्रश्न डावले जातात, त्यांचा काही अनुभव आहे, ते आमच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी माझे सहकारी त्याबद्दल दोन शब्द व्यक्त करतात. पत्रकार बोलतो ना, बऱ्याचशा गोष्टी आहेत आमचे माननीय अध्यक्ष शिकलकर सरांनी आपल्यासमोर व्यथा मांडलेल्या आहेत. एक मायनॉरिटी डेव्हलपमेंट सेंटर हा संकल्प मागील मागच्या 3 वर्षात आम्ही रन करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच अनुषंगाने प्रत्येक तालुका वाईज मायनॉरिटी डेव्हलपमेंट सेंटर स्थापन करून या सर्व अल्पसंख्याक विद्यार्थीपासून पालकांना किंवा इतर कुटुंबियांना शासकीय योजना असो, शैक्षणिक कर्जाबाबतीत असो किंवा स्कॉलरशिप, या सर्व सुविधा, या सर्व स्कीमचं मार्गदर्शन करणे आणि काय काय ज्या अटी येतात त्या अटीच्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणे. तर यामध्ये आम्हाला जे अनुभव आले, म्हणजे एक साधं उदाहरण, आज प्रेस कॉन्फरन्सला येताना आम्ही गाडीत होतो, एक विद्यार्थिनीचा इस्लामपूरवरून फोन आला की सर, बेगम अजत महेंचं फॉर्म जे आम्ही भरलेलं आहे स्कॉलरशिपचं, कॉलेजवाले ॲक्सेप्ट करत नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या बाबतीत आम्हाला काही गाईडलाईन नाही आहेत. पण ज्यावेळी त्यांच्याशी संपर्क केला गाईडलाईन बाबतीत, तर ते म्हणतात आम्हाला काहीच गाईडलाईन नाही आहे, पोर्टलला गाईडलाईन आहेत. तर त्यांना सांगितलं, नोडल ऑफिसर जे जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवलला नोडल ऑफिसर आहे त्यांच्याशी संपर्क केला, तर ते म्हणतात की आम्ही फक्त पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे नोडल ऑफिसर आहे, बेगम अजत महेंचे नोडल ऑफिसर कोण आम्हाला माहीत नाही आहे. म्हणजे एवढी अवस्था खराब आहे. मग ह्या विद्यार्थिनी जे आहेत त्यांनी दाद कोणाकडे मागायचे? कॉलेज विरोधात तर तक्रार करू शकत नाही. शिक्षणातून प्रगती होते आपण माहीत आहे, तर शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत तर फारच त्रासदायक अनुभव आलेला आहे. मौलाना आझाद महामंडळाचे मागील 1.5 महिने झाले MBs नाही आहेत, 4-4 महिने 6-6 महिने लागतात शैक्षणिक कर्ज पारित होण्यासाठी. एवढ्या चाचक आटी आहेत हे ते न सांगणे बरे. एक GS मेडिकल कॉलेजला मेरिटमध्ये एक नावाडीचा मुलगा कॅप राऊंडमधून सिलेक्ट होऊन ॲडमिशन होतो, TFWS मध्ये त्याला फी माफी मिळते, पण वस्तीग्रज किंवा इतर खर्चासाठी 2 लाखाचं शैक्षणिक कर्ज आहे. जामीनदार पण मजबूत आहे, पण हे त्रुटी लेटरमध्ये काय येतं की आपण मुदत संपल्यानंतर अर्ज केलेला आहे आणि आमच्या नियमानुसार शैक्षणिक वर्ष संपलेलं आहे, अजून त्या MBBSचा शैक्षणिक वर्ष संपलेला नसून प्रिन्सिपलनं लेटर दिलेलं आहे की अजून आमची एक्झाम होणे बाकी आहे. तरी ह्या ज्याच्या काठी 6-6 महिने, मग ते जर विद्यार्थी बँकेत जाऊन कर्ज घेतात तर तिथं पण सिबिल स्कोरच्या नावाखाली वेगळेच ते नियम अटी जे आहेत नसताना देखील ते लावले जातात आणि रद्द केले जाते. आणि पडो प्रदेश आज एक आपण बघतो, बराचसा अल्पसंख्याक समाजाचा सुशिक्षित होत चाललेला आहे, उच्च शिक्षणाकरिता परदेशात जाऊ इच्छितो, परदेशातला खर्च जास्त आहे. पण पडो प्रदेश म्हणून जी योजना सरकारनं राबवलेली आहे मागील 2 वर्षात त्याबाबतीत कुणाकडेही काही आकडे नाहीत.
त्याचबरोबर यावर्षी पडप्रदेश योजनेसाठी ज्या जाचक अटी आहेत त्या अटी पूर्ण करता येत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि मौलानाजाचं जसं आपण बघतो मागील 3 दिवसापूर्वी जी आज निघाला की पूर्णपणे शैक्षणिक कर्ज मागासवर्गीय विद्यार्थी जे असतील त्यांचं शैक्षणिक कर्ज परतावा 12% शासन देणार आहे. पण अल्पसंख्याक महामंडळाचं 3% आहे परतावा जो सोडा, पण ते कमीत कमी सहजासहजी विद्यार्थ्यांना मिळू दे एवढी अपेक्षा आहे. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं आपण कर्नाटकमध्ये बघतोय, कर्नाटकमध्ये तालुका वाईज अल्पसंख्याक सेंटर आहेत, शासनामार्फत राबवले जातात आणि त्या अनुषंगाने मार्गदर्शन असो किंवा सगळ्या सुख सुविधा मिळतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ती सुविधा नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की शिक्षणापासून समाज आधीपासून वंचित आहे. जर समाज जर काही प्रयत्न करत असेल तर त्याला सरकारने शासनाने मदत करायला हवी. जे काही योजना आहेत ते यशस्वी तर राबवायला हवेत. आणि महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमसारख्या ह्या ज्या चळवळी उभ्या आहेत त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे सगळे एनजीओ जोडलेले आहेत आणि सगळे नॉन पॉलिटिकल नॉन रिलिजियस एनजीओज आहेत आणि समाजासाठी काम करणारे आहेत. तर आमच्या सर्व मागण्या जसं अल्पसंख्याक हक्क दिवसाबाबतीत आहेत आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलेत, या सर्व मागण्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर आमचे जमशेद सर आपल्यासमोर आपले म्हणे. धन्यवाद. निश्चितच आमचा आवाज हे आमचे पत्रकार शासनापर्यंत नक्कीच नेतील. पण आमचा गेल्या काही वर्षापासून जो काही अनुभव आहे शासनाबरोबरचा व्यवहार करण्याचा, शासनाचा अल्पसंख्याक समाजाकडे बघण्याचा आणि त्यांचा विकास कशा पद्धतीने होईल आपण जर प्रत्यक्षात पाहिलं तर मंत्रालयामध्ये 7व्या माळ्यावरती खूप कमी बजेट असलेलं अशा प्रकारचं एक मंत्रालय स्थापन केलं. 2005-6 साली केंद्र सरकारने अशा प्रकारचं मंत्रालय स्थापन जरूर केलं पण त्याला काहीच गाईडलाईन नाही आहे. त्याला जर आम्ही RTI मधून टाकलं की किती बजेट या वर्षाच्या याच्यात तुम्ही खर्च केला तर त्याला नीट उत्तर पण मिळतं. आमच्याकडे RTIचे रिप्लाय आहेत. अशा प्रकारचा केवळ 475 कोटी रुपये बजेट, एवढंच बजेट हा फक्त अल्पसंख्याक मंत्रालयाला दिला जातो. हा अतिशय तुटपुंजे आणि अगदीच कमी रक्कम असलेला आहे. तुलना केली आपण जर तर समाज कल्याण मंत्रालय असो किंवा अन्य मंत्रालय आहेत तिथे 1000-1000 कोटी आणि 2000-2000 कोटी आमच्या अन्य बांधवांसाठी दिलं जातं. पण जेव्हा अल्पसंख्याकांची वेळ येते की जो विकासाच्या पायरीवरती सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर बसलेला आहे, सगळ्यात शेवटच्या पायरीवर बसलेला आहे, त्याला वरती उचलण्यासाठी बजेट हा केवळ 475 कोटी रुपये. हा अशा प्रकारचा भेदभाव जर शासन दरबारीच होत असेल तर ते समाजाने कुठे जावं आणि काय प्रकारे करावं. आणि तो बजेट पण जर आपण पाहिलं ना तर आम्ही RTIमधून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, माहिती तर मिळतच नाही. तर आम्हाला नक्की माहिती आहे, 100% आमची खात्री आहे का बजेटही पूर्ण खर्च होत नाही. मौलानाजा अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आहे जिथे जिथे बजेट आहे, जिथे लोन बिझनेस लोन्स आहेत, एज्युकेशन लोन्स आहेत, ते पण पूर्ण रीतीने दिलं जात नाही. आमची मागणी आहे की जसे या प्रकारे बार्टी आहे, सारथी आहे, त्या प्रकारे मार्टी नावाची पण संस्था अल्पसंख्याकांच्या विकासासाठी राज्य सरकारने स्थापन करावी, ज्याचं नाव मायनॉरिटी अफेअर्स रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जेणेकरून अल्पसंख्याक समाज की जो महाराष्ट्रात 10-12% आहे, मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यांच्यावरती काय प्रकारे खर्च केला पाहिजे, त्यांना शासनाच्या नोकऱ्यांमध्ये काय प्रकारच्या टक्केवारीमध्ये उपस्थिती दिली पाहिजे, त्यांना काय प्रकारचं आरक्षण दिलं पाहिजे, अशा सगळ्या विषयांवरती अभ्यास करून त्याचा परिपूर्ण माहिती या सरकारने जाहीर केली आणि अशा प्रकारच्या मार्टी आणि त्याला काही बजेट राखीव सरकारने केलं पाहिजे, अशा प्रकारची मागणीही आमची आहे. पण सरकारने अल्पसंख्याक समाजाकडे आमचा जो हक्क आहे तो आम्ही मागत आहोत. आणि हा जो आमचा अभियान आहे तो आज आम्ही अभियान हा मानवी हक्क दिवसाच्या निमित्ताने सुरू करून 18 तारखेला जो अधिकार दिन आहे, अल्पसंख्याक अधिकार दिवस आहे, त्या तारखेपर्यंत चालणार आहे. या सगळ्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आज सरकार आमचा आवाज अल्पसंख्याकांचा जो दबलेला आवाज आहे, विकासाच्या पायरीवरती बसलेला शेवटच्या पायरीवरती बसलेला जो अल्पसंख्याक समाज आहे त्याला वरती उचलण्यासाठी आम्ही जो लढा लढतो आहोत, जो हक्क आमचा मागत आहोत, ते त्याचा आवाज म्हणून तुम्ही आम्हाला आमच्यासाठी काम करावं. धन्यवाद. कोणाचे प्रश्न असतील तर अवश्य विचारू शकता. हां.
मौलानाथ आर्थिक विकास महामंडळ मध्ये फक्त शैक्षणिक कर्ज चालू आहे, बाकी कुठल्याही कर्ज थेट कर्ज योजना बंद आहेत। बचत गट योजना बाबतीत त्यांनी घोषणा केल्या पण त्याची अंमलबजावणी काही झाली नाही। आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत आणि मौलानाथचे जिल्हा व्यवस्थापक 24 आहे फक्त। तर शैक्षणिक कर्ज शैक्षणिक लोन चालू आहे, एकच चालू आहे। त्याचं मॅक्झिमम 5 लाख रुपये मिळतं वार्षिक 3% दराने, पण त्याच्यासाठी जामीनदार हा कंपल्सरी आहे। आणि त्याच्या अटी शर्ती असे आहेत की शैक्षणिक कर सगळं जामीन मजबूत असेल, सरकारी नोकरसुद्धा तुम्ही देखील दिला तरी जिल्ह्यामधून ते महामंडळाला फाईल जाणे, तिथनं मग त्रुटी येणे आणि मंजुरी पत्र येऊन मग लिगल डॉक्युमेंट सबमिट करून मग डिस्बर्समेंट, ह्या पूर्ण म्हणजे 4 ते 5 महिने जातात। आज आमच्या जिल्ह्यात आज 3 महिने झाले जिल्हा व्यवस्थापक नाही आहे। त्याचं कारण आहे की जिल्हे 36 आहेत आणि जिल्हा व्यवस्थापक 24 आहेत, ते पण हंगामी आहेत, तर त्यामुळं पूर्ण कामकाज होतच नाही। या सगळ्या मोठी खेळ आता यासाठी 1.5 महिने झाले जिल्हा MD उपलब्ध नाही आहे। माझं महामंडळाचे MD पद रिक्तच आहे। हाच प्रयत्न महाराष्ट्र मान्य NGO मार्फत सलग 3 वर्ष झाले करतोय आम्ही। आणि तालुका वाईज मायनॉरिटी डेव्हलपमेंट सेंटर, अल्पसंख्यक विकास सेंटर मार्फत आम्ही केंद्र मार्फत या सर्व योजनांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय। पण या काम करताना आमचा अनुभव जो आला तो फार वाईट आहे की या योजना बाबतीत जी कारवाई व्हायला पाहिजे, शासनामार्फत जी मदत व्हायला पाहिजे जी होत नाही। जसं शिष्यवृत्तीचा विषय असो, शैक्षणिक कर्जाचा असो किंवा इतर जे योजना आहेत, जसे शादी शोभून योजना एक 3-4 वर्षापूर्वी डिक्लेअर झाली की जर मुलगी पदवी घेतलेली जर अल्पसंख्यक समाजाची मुलगी असेल त्याच्या लग्नाला शासनामार्फत 51,000 रुपये भेटतील, पण योजना फक्त घोषणा म्हणून डिक्लेअर झाली, त्या बाबतीत कधीही काही झालं नाही। याच्यासाठी मॅडम आम्ही ज्या आमच्याकडे आता जवळपास 400 जास्त सामाजिक संस्था आमच्याबरोबर जोडते पूर्ण महाराष्ट्रात, तर याच्यातून आम्ही आता विभागवार मेळावे घेतोय, मेळाव्यांमधून आम्ही जनजागृती करतो। शासनाच्या योजनांची माहिती पुस्तिका आम्ही गेल्या वर्षी मागितली, अजून शासनाने आम्हाला दिली नाही, पण आमच्या स्तरावर आम्ही ज्या रनिंग योजना आहेत चालू योजना त्याची माहिती पत्रक आम्ही आमच्या स्तरावर वाटत आहोत। आणि आमचं टॅगलाईन आहे एम्पॉवरमेंट टू NGO म्हणजे सामाजिक संस्थांचं सशक्तीकरण, त्याच्यामध्ये आम्ही काम करतोय आणि हे सातत्याने काम चालतंय। आणि आता प्रत्येक संस्थेनं एक ई सेवा केंद्रासारखं म्हणजे माहिती सेवा केंद्र ज्याला आम्ही मायनॉरिटी डेव्हलपमेंट सेंटर म्हणतोय अशी सेंटर्स आम्ही सुरू करतोय। मुंबईमध्ये पण अशी आता 2 सेंटर्स मुंब्रा आणि मालाडमध्ये सुरू झाले, मालाडचे आमचे सेंटर चालवणारे फिरोज शेख आले तिथं या संबंधित। आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर असाही आमचा पुढचा उद्देश आहे, तर कम्युनिटी सेंटर हे मोहल्ल्यात चालतं म्हणजे मोहल्ल्यात सगळी लोक समाविष्ट होती। आणि आम्ही याच्यामध्ये मोहल्ला म्हणलं म्हणून काय फक्त मुस्लिम नाही, ऑल मायनॉरिटीजसाठी आम्ही सर्व्हिस करतोय। आणि आमच्या हे माहिती सेवा केंद्रामध्ये काही गोष्टी आपले सरकारच्या पण आम्ही चालवतो, या विनामूल्य बऱ्याच ठिकाणी चाललेल्या आहेत। आता आमची अशी 85 सेंटर्स महाराष्ट्रात चालू आहेत, येत्या वर्षभरात प्रत्येक तालुक्यात आमचं एक सेंटर असेल। आणि आम्ही आता प्रत्येक आमदार खासदाराचा लेखाजोखा मागणार आहोत आणि त्यावेळेला आम्ही त्याचा रिसर्च रिपोर्ट, एक वर्षभर लागेल आम्ही संशोधन करतोय। आणि जसं आमचे सहकार्यांनी सांगितलं की मागासवर्गीयांच्या विकासासाठी बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण केंद्र झालं, म्हणजे बार्टी झालं, इतरांसाठी महाज्योती झालं इतर मागासवर्गीयांसाठी, बाकी जी कॅटेगरी होती कुणबी मराठा यांच्यासाठी सारथी झालं, आमचं काय आमच्यासाठी मार्टी पाहिजे, त्यावेळेला समाजामध्ये संशोधन होईल। आणि सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो, माझ्या याच्यात थोडा राहून गेला होता, आमची पहिलीच पत्रकार परिषद आहे, आम्ही प्रोफेशनल नाही आहोत, पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम हा केंद्र शासनाचा आहे अल्पसंख्याकांच्या विकासासाठी, तो सुद्धा शोधावा लागतो कुठं आहे। आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हा स्तरावरती अल्पसंख्याक समाजाचं सर्वेक्षण करायचं आहे आणि त्या सर्वेक्षणातून अडचणी समस्या जाणून घ्यायच्या आणि त्याच्या उपाययोजना सुचवायच्या शासनाला, म्हणजे इनडायरेक्टली पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रम मायनॉरिटीचा इम्पेरिकल डाटा करायला आदेश दिलेला आहे काही कित्येक वर्षापूर्वी। मग OBC आमच्यापेक्षा जागृत आहेत, त्यांच्या इम्पेरिकल डाटाचा तुम्ही जा सगळेजण रोज आता दैनिकात लिहिताय, आमच्या इम्पेरिकल डाटा सुद्धा असाच विषय आहे। पण आम्हाला हक्क तो दिलाय, योजना दिली आहे, पण राबवायची कुणी,
शासनाची जबाबदारी आहे. तर आमची शासनाला विनंती आहे, आम्ही शासनाशी संघर्ष करायला नाही करू, आमच्याशी समन्वय करा. आम्ही राबवतो ना, आम्ही काय तुम्हाला पगार मागतोय? तुम्ही पगार घेऊन काम नाही करत. अल्पसंख्याक मंत्रालयाचे कर्मचारी अधिकारी पगार घेऊन काम करत नाही, मात्र आम्ही फुकट काम करायला तयार करत असताना आमच्याशी समन्वय का ठेवला जात नाही? आम्हाला उत्तर योग्य का दिली जात नाही? त्यासाठी हक्क मागवावी. आता हे 8-10 दिवस जोरात चालले प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पण हे वर्षभर काम चालू राहणार आहे. आणि आम्ही समाजासाठी आमच्याकडे जेवढे प्रश्न येतात तेवढे सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. नाही, आमचं एक तर संघटना आता सध्या आम्ही जे करतोय सामाजिक संस्थांचा अनुभव घेतला मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये, तर संस्था जवळपास 30,000 वर संस्था रजिस्टर्ड आहेत राज्यामध्ये, पण काम करणारे तुम्हाला 300 नाही भेटणार का? नाही तर त्यांचं ऑफिस भाडं देणार त्यांच्याकडे पैसे नाही, कर्मचारी ठेवायला त्यांच्याकडे पैसे नाही. आता महाराष्ट्रात 100 संस्था फक्त काम करत असतील हे आमचा अनुभव आहे, पण या संस्थांचं सशक्तीकरण करण्यासाठी आर्थिक पाठबळाची पण मोठी गरज आहे. आज आम्ही हे सगळे संस्था चालक आहोत, हे सगळे सुशिक्षित आहेत. आम्ही आमच्या खिशातून पैसे खर्च करतोय, आम्हाला पॉलिटिकल ऑफर्स पण आल्या, पण आम्ही नॉन पॉलिटिकल आमचा अजेंडा आहे. तेव्हा आम्ही कुणाला विकले गेलेलो नाही अजूनपर्यंत, आणि विकलं जाणारही नाही. परंतु याच्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागेल ते CSR मधून आम्ही मिळवायचा प्रयत्न करतो. शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत ज्या अडचणी आहेत, तर आमची डिमांड आहे की हे जे महामंडळाचे जे जिल्हास्तरीय ऑफिसेस आहेत ते जर आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यापेक्षा चांगले चालू, एक पहिली गोष्ट. तशी आम्ही डिमांड पण करत आहोत, पण हे जर मार्टीची डिमांड जर मंजूर झाली तर बाकी गोष्टींची गरज नाही आहे. आणि आपलं जे म्हणणं आहे की शैक्षणिक कर्जाबाबतीत किंवा स्कॉलरशिप बाबतीत किंवा कुठल्याही शासकीय योजना ज्या अल्पसंख्याकसाठी आहे, इथं ज्यावेळी पण अडचण येते आम्ही ती अडचण सोडवतो. आम्ही बऱ्याचशा बँकांच्या बाबतीत तक्रार देखील केलेली आहे, रिझर्व्ह बँकेने त्यांची दखल घेऊन त्यांचे अर्ज निकाली लावलेले आहेत. त्याचप्रमाणे आज बघा माझ्यासमोर लिस्ट आहे की जेवढ्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्यासाठी प्रत्येक शाळेनं, म्हणजे तुम्ही जेवढे GR बघाल किंवा शासकीय अधिकाऱ्यांचे शिक्षण अधिकाऱ्यांचे जे काही आदेश आहेत त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची पूर्णतः जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील. एवढं स्पष्ट आदेश असताना देखील आज महाराष्ट्रामध्ये 18,424 संस्था असे की ज्यांनी आपल्या पोर्टलला रजिस्ट्रेशनच केलेलं नाही. मग जर संस्थात रजिस्टर नाही तर त्या विद्यार्थ्यांना स्कीमचा फायदा भेटणार पडतो, कारण विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पण इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू शकत नाही. तर या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामध्ये आम्ही पाठपुरावा करतो, त्यांना लेखी निवेदन देखील देतो. तिथे जर काही आमच्याकडनं मार्गदर्शन किंवा मदत होऊ शकतं तर आम्ही 100% ते करतोय. बऱ्याचशा शाळेमध्ये शिक्षकांना देखील हे माहीत नाही आहे की पोर्टल रजिस्टर कसे करायचं, त्या ठिकाणी देखील आमचे प्रतिनिधी जाऊन मदत करतात. महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम हे एनजीओचं फेडरेशन, एक मुवमेंट आहे, चळवळ आहे, आणि याच्यामध्ये 400 जास्त एनजीओ कनेक्टेड आहे जे मायनॉरिटीवरती स्पेशली काम करतात. आता अभियान हे आम्ही आता सुरू आजपासूनच सुरू करतोय, आणि हे आम्ही पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावरती पोहोचवणार आहे. म्हणजे प्रत्येक तहसीलदार आणि प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आम्ही भेटून त्यांच्याशी समन्वय करण्याचा प्रयत्न करणार आहे 36 जिल्ह्यांमध्ये. आणि आता प्रत्येक 36 जिल्ह्यामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत, आणि जवळपास आमचा व्हॉट्सअप मीडिया जो आहे त्याच्यामध्ये 15,000 लोक कनेक्ट आहेत आता सध्या. आणि लवकरच आमचं ऑनलाईन पोर्टल येते जे इंटरॅक्टिव्ह असेल की कोणीही मध्यस्थ्याच्या विना नागरिकांना सुविधा मिळाली पाहिजे अशी सोयी आम्ही करतो. आणि हे सर्व आम्ही सामाजिक संस्थांच्या खर्चातून करतोय, आम्हाला आर्थिक पाठबळही नाही.
2017 पासून तुम्ही मेहनत करता, म्हणजे या चिपळूणला एक अधिवेशन केला होता, नंतर पुन्हा हरियाणा असे असे कॉन्फरन्स केले, त्याचे काही रिझल्ट आतापर्यंत आलाय का? तुम्हाला काही असं पॉझिटिव्हली काय तुम्हाला दिसलं असेल याबद्दल? नक्कीच थोडं सकारात्मक रिझल्ट आहे की महत्वाची गोष्ट आहे की ज्या संस्था मी आता सांगितलं की 30,000 वरती एनजीओ रजिस्टर्ड आहेत, परंतु 300 सुद्धा किंवा 100 कार्यरत आहेत. या का नाही कार्यरत? तर त्यांच्याकडे नॉलेज नाही. सगळ्यात महत्वाचं शासनाचं योजना त्याला पण माहीत नाही, तर ते योजना पोहोचवण्याचं आपण काम करतोय आणि त्यांना आर्थिक पाठबळ पण कसं होईल हे सोर्सेस देतोय. सगळ्यात महत्वाचं आज महाराष्ट्र मानवी एनजीओ फोरमने जवळपास 150 वरती इंटेलिजंट लोकांचा थिंक टँक बनवलाय आणि त्या थिंक टँक मार्फत आपण नॉलेज शेअर करतोय. आणि नक्कीच 2018 ही आपली स्थापन झाली. 18 पासून आपण दापोलीला एक स्टेट लेवल कॉन्फरन्स केली, त्यानंतर पुण्याला केली. मध्ये 2 वर्ष 18 नंतर इलेक्शन्स होती, आचारसंहितामध्ये काही करू शकलो नाही. नंतर महापूर आले, नंतर कोरोना आला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने गती आमची कमी राहिली. पण जेवढ्या वेळात आम्ही काम केलोय सोशल मीडिया मार्फत, असल्या कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही 36 जिल्ह्यापर्यंत पोहोचलोय आणि एका जिल्ह्यात किमान 100 ऍक्टिव्ह कार्यकर्ते आमचे आहेत. जे तुम्ही गव्हर्नमेंट सकारात्मक प्रतिसाद आहे. या प्रेस कॉन्फरन्सपूर्वी आम्ही 2 वेबिनार केल्या, त्या वेबिनार मधून जवळपास महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यांमधून आम्हाला प्रतिसाद आता आलेला आहे, पोहोचलेला आहे प्रतिसाद की तुम्ही आम्हाला नॉलेज द्या, आम्ही कशा प्रकारे पत्रकार परिषद घ्यायची, कशा प्रकारे तहसीलदारांना नियोजन द्यायचं, कशा प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन द्यायचं, आणि लोकांना ड्राफ्ट पासून आम्ही सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतो, नॉलेज देतो. गव्हर्नमेंट कडून काय रिस्पॉन्स आहे? गव्हर्नमेंट कडून 0%. तरी आता काय नवीन किती आता 18 डिसेंबरला करेला, नंतर तुम्हाला रिस्पॉन्स येणार असं काय तुम्हाला यावं म्हणून तर आम्ही केलं. आल्यानंतर आम्ही नक्की शासनाचा अभिनंदन करतो. काही त्या तालुक मानव डेव्हलपमेंट सेंटर मार्फत त्या पूर्ण एरियाचं प्रत्येक घरात उमरापण जाणं, त्यांचे हे जे कामे आम्ही करतो त्यामध्ये आम्ही त्यांचा सर्व फॉर्म फिलअप करून घेतो की किती लोक आहेत, कोणती आणि हा सगळा जो ऑफलाईन डेटा आता आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचा ते सॉफ्टवेअर मध्ये आल्यानंतर तो ऑनलाईन उपलब्ध होतो. खूप चांगला प्रश्न विचारला. जेवढा डाटाचा विषय आहे ना, तर त्याच्याबाबत जर आपण बघितलं तर न्यायमूर्ती सचर आयोग आला, त्यांनी डाटा दिला सरकारला. त्याच्याशिवाय महाराष्ट्र शासनानं मोहम्मद रेहमान कमिटी स्थापन केली, त्यांनी पण डाटा दिला. पण दुर्दैव असं आहे की त्या कमिटीचा अहवाल शासनाला अजून स्वीकारला नाही. 3 सरकार झाली त्याच्यावरती आणि त्याच्याशिवाय आपली नाही असं तसं डाटा आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक आहे, राहणीमानाचा आहे, आर्थिक आहे, व्यावसायिक आहे, सर्व डाटा दिलेला आहे. पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही, तो खूप दुर्दशाजनक डाटा आहे. परंतु आता आपण आपली वैयक्तिक जबाबदारी काय आणि सध्याची स्थिती काय, त्यासाठी आम्ही आता ऑनलाईन पोर्टल केले आणि डोर टू डोर सर्व्हेचं आमचं नियोजन आहे. आणि ते करत असताना सामाजिक संस्थांना आर्थिक पाठबळ देणार कोण? तर पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमामध्ये आम्हाला अधिकार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगू शकतो की आमचं बजेट इथं प्रोव्हाइड करा. पण त्याच्यासाठी आता तर ऍक्टिव्ह झालोय. आम्ही कोरोनामुळे काम थांबलेलं होतं, पण आता कोरोना नाही आला तर आपल्याला चांगलं काम करता येईल.
नक्की आम्ही पुढच्या मायनॉरिटी डेपूर्वी तुम्हाला खूप चांगला रिझल्ट नक्की दाखवू आणि अशा कॉन्फरन्सेस आम्ही वेळोवेळी घेऊ. पण त्या सगळ्या समन्वयाच्या असतील, संघर्षाच्या कमी असतील, आपलं सहकार्य वेळोवेळी राहो हीच विनंती.